आपण न्याय व्यवस्थेवर 80,000 कोटी खर्च करतो. एखाद्याला कायद्याच्या तरतुदीच्या नुसार आपल्याला न्याय प्राप्त होत नाही असं वाटत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येतं. 2 वर्ष झाले सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या ऐवजी फक्त 12 आमदार एकच रट लावून ठेवली आहे. 12 आमदार खरं तर या 12 आमदारांचं काम काय आहे? तर संविधानाच्या तरतुदीनुसार विधान परिषदेच्या चर्चेचा दर्जा उत्तम राहावा, काही एक्सपर्ट लोकांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावं, राज्याच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी विकासासाठी या चर्चेमध्ये त्यांच्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून हे 12 आमदार आहे. हे काही जनतेतून निवडून येणारे 12 आमदार नाही आहे. यांच्या एक्सपर्ट ज्ञानाचा उपयोग व्हावा. आता हे जे कोणी एक्सपर्ट व्यक्ती आहेत ज्यांच्या ज्ञानाचा विधान परिषदेचा उपयोग व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने त्यांचं नाव सुचवलं, सुप्रीम कोर्टात त्यांनी जर हे सिद्ध केलं की मी या क्षेत्रात का एक्सपर्ट आहे, माझं ज्ञान आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग हा राज्याच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी वेगाने विकास होण्यासाठी होणार आहे, तर कदाचित सुप्रीम कोर्ट राज्यपाल महोदयांना सांगतील की हे एक अतिशय उच्च दर्जाचे एक्सपर्ट व्यक्ती आहेत आणि यांच्या ज्ञानाचा उपयोग राज्याच्या 12.5 कोटीच्या जनतेच्या प्रगतीसाठी व्हावा, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व्हावा, कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी व्हावा, तर याचा फायदा होईल. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी कायद्यातील तरतूद काय? याच्या अगोदर 1991 ते 1993 2 वर्ष आमदार नियुक्त केले नव्हते. आज आपण वैश्विक महामारीमध्ये राज्याची तिजोरी तणावात आहे असं सांगतो. जेव्हा विधान परिषदेमध्ये 12 आमदार आणले की वर्षाला 48 कोटी रुपये आमदार निधीचे खर्च होईल आणि साधारणतः 3-3.5 कोटी रुपये हे एका 12 आमदारांच्या पगारासाठी खर्च होतील. आता आपण 51-52 कोटी खर्च करायचा आहे आपल्याला, अधिवेशन कमी होतात आणि मग अशा प्रसंगामध्ये काय सुप्रीम कोर्ट न्याय देईल, काय सुप्रीम कोर्ट दिशा देईल याची आपण वाट पाहू.